सैन अंग में उमंग धरी सरजा शिवाजी जंग जीत न चलत है भूषण बनत नाद बिहत न कारण के नदी नद मद कैबरन के ललस है। ॲनिमेटेड फिल्ममध्ये डब तू कधी आधी केलायस की तुझी पहिलीच वेळ होती? नाही, माझा पहिलाच अनुभव आहे ॲनिमेशन फिल्मसाठी आवाज देणं। म्हणजे जेव्हा मला ह्या फिल्मसाठी विचारलं तेव्हा मला तोच धक्का बसला, कारण माझ्या ते डबिंग ही एक वेगळी कला आहे, एक वेगळं प्रोफेशन आहे खरं तर डबिंग आर्टिस्ट असणं। सो मी त्या पद्धतीचं काम कधीच केलं नाही। मी माझ्या चित्रपटांना आत्तापर्यंत स्वतःलाच आवाज दिला आहे किंवा काही वेळेला मी इतरांसाठी केलेलं आहे, पण ते फारच कमी वेळेला केलेलं आहे। सो मला माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव होता खरं तर। तुला महाराजांचा आवाज डब करायचा होता, दडपण होतं काही? खूपच दडपण होतं खरं सांगायचं तर। म्हणजे जेव्हा सुरुवातीला मला असं विचारलं की प्रभो शिवाजी राजा नावाची आम्ही एक ॲनिमेशन फिल्म करतो आहोत आणि आम्हाला तुझा आवाज हवा आहे महाराजांसाठी, सो मला आधी तर धक्का बसला की अरे माझा आवाज, कारण काय आपण ना लहानपणापासून इतिहासाच्या पुस्तकांमध्ये म्हणा किंवा गोष्टींमधनं आपण त्यांची चित्रं पाहिलेली आहेत आणि ऐकलेल्या आहेत गोष्टी त्यांच्या अनेक, आपल्यासाठी ते दैवत आहे। सो प्रत्येकासाठी ना एक महाराज, प्रत्येकाच्यासाठी त्याच्या डोळ्यासमोर येणारे महाराज वेगळे असतात। सो मी म्हटलं त्यांना इथे आल्यानंतर की त्यांनी जेव्हा मला बोलावलं की आपण तुझा टेस्ट करूया आणि आवडेल का तुला करायला, सो मी म्हटलं तुम्ही नक्की शुअर आहात ना की हे माझा आवाज आहे? त्यामुळे नाही, नक्की आम्हाला वाटतं आहे, कारण त्यांनी जो अभ्यास केलेला आहे महाराजांचा त्याच्यात त्यांना जे महाराज दिसत होते त्याच्यात त्यांना ते सॉफ्ट स्पोकन, प्लॅनिंगच्या वेळेला कुठलंही युद्धाचं प्लॅनिंग करायचं असेल लढायचं तेव्हाचा त्यांचा तो कणखर आवाज आणि कमांडिंग आवाज ह्याचं मिश्रण त्यांना हवं होतं, कारण त्यांना त्यांचं म्हणणं होतं की महाराज हे आपल्यातले आहेत, ते कोणी वेगळे नाही आहेत। त्यांनी जे कर्तृत्व केलेलं आहे, त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांनी जो राज्यकारभार केला आहे तो महान आहे, त्याच्यात काहीच प्रश्न, पण ते ह्युमन आहे, ते आपल्यातलेच कोणीतरी एक होते। सो त्यांच्या सवंगड्यांबरोबर बोलताना ते अगदी नॉर्मल ह्युमन बिईंगसारखेच बोलणार आहेत, त्यांच्याचसारखे त्यांच्याचसोबत ते खेळलेले आहेत। सो पण जेव्हा लढाईची वेळ येईल किंवा जेव्हा प्लॅनिंगची वेळ येईल तेव्हा ते तितकेच कणखर असतील। सो ते म्हणाले की तो बेस तुझ्या आवाजात आम्हाला आहे, सो आम्हाला ते सगळं कॉम्बिनेशन तुझ्याकडे तुझ्या आवाजात दिसतंय म्हणून आम्ही तो आवाज तिथे पाहतो आहोत। सो मग माझ्यासाठी ते खूप, तसं म्हटलं तर कॉन्फिडन्स आला, त्यांनी जबाबदारी तर होतीच होती पण त्यांनी सोपं झालं की ते ज्या पद्धतीने ह्या फिल्मकडे पाहत आहेत ते पाहून। तू म्हणालास की तुझी पहिलीच वेळ होती डबिंग करण्याची, तर काही चॅलेंजेस तुला फेस करायचे? चॅलेंजेस म्हणजे हेच महत्त्वाचे चॅलेंजेस म्हणजे महाराज ना हे ज्या स्क्रिप्टमध्ये आहेत ना ते एका क्षणात सॉफ्ट असतात पण दुसऱ्या क्षणी ना ते रागावतात आणि नंतर लगेच कुठल्या तरी समोरच्या क्षणी त्या हसतात सुद्धा। सो हे व्हेरिएशन्स जी होती ना ती खूप चॅलेंजिंग होती आणि काही वाक्य महाराजांची जी आहेत ती अशी पल्लेदार वाक्य आहे जी एका श्वासात म्हणायची होती आणि त्याच्यासाठी नक्कीच कसरत करावी लागली। आपण जसे बोलीभाषेत अगदी दोन दोन चार चार शब्दांची वाक्य म्हणतो तशी वाक्य नाही, तर तो त्यांचा दरारा, त्यांचा तो कणखरपणा आणि ती पल्लेदार वाक्य हे सगळं एकत्र करून परफॉर्म करणं हे खूप चॅलेंजिंग होतं आणि त्याच्यात खूप कसरत करावी लागली। पण परत तेच आहे की कलाकारासाठी हीच पर्वणी असते अशा पद्धतीचे वेगवेगळे चॅलेंजेस घेणं। सो आय थिंक हा अनुभव माझ्यासाठी खूपच सुखद होता। महाराजांचं डबिंग करण्यासाठी तू काही वेगळा अभ्यास असा केलास का किंवा पुस्तकं वाचलीस का किंवा? नाही, मला असं वाटतं की अगदी वेगळा काहीच अभ्यास नाही केला, नक्कीच नाही केला, कारण महाराज आपण शाळेपासून ऐकतो आहोत, आपण वाचतो आहोत त्यांच्याबद्दल आणि ह्यांचं स्क्रिप्ट रेडी होतं, ह्यांचा अभ्यास रेडी होता। सो मला असं वाटतं त्याच्यासाठी आता ही फिल्म करायची म्हणून मी काही वेगळं वाचन केलेलं नाही, जे मला माझ्यासाठी जे महाराज होते तेच महाराज मी समोर आणण्याचा प्रयत्न केला, माझ्याकडनं परफॉर्म करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जसं हवं होतं जे ते जोपर्यंत मिळत नव्हतं तोपर्यंत आम्ही करतच होतो। सो त्यांना जो बेसिकली त्यांना जे महाराज दिसतात ते मी डिलिव्हर करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि आय थिंक त्याच्यासाठी जी मेहनत घ्यायला लागली ती घेतली। किंवा आपली बोलीभाषेत आपण जे बोलतो तो आवाज वेगळा असतो आणि डबिंगसाठी
काही वेगळं आवाज तू काढून बोललास किंवा असं काही करावं लागलं? नाही, मी नक्कीच वेगळा किंवा काय म्हणतील ना खोटा आवाज नाही काढला. मी त्यांना तेच सांगितलं की की आपण जसे बोलतो तसे सुद्धा महाराज बोललेले आहे. आपण जसं कम्युनिकेशन किंवा कॉन्व्हर्सेशन आपण करतो ना तसेच महाराज बोललेले आहेत. पण त्याचबरोबर महाराज त्यांचा कणखर बाणासुद्धा काही काही प्रसंग, पण ते प्रसंगांवरती अवलंबून आहे की ह्या प्रसंगात महाराज कणखर आहेत, ह्या प्रसंगात महाराज सॉफ्ट स्पोकन आहेत, ह्या प्रसंगात महाराज रागावलेले आहेत. सो हे ते प्रसंग जसे येतील ते मी माझ्याच आवाजाने माझ्यातलाच अभिनय मी करत होतो. फक्त मी पडद्यावर करत नव्हतो तर मी माईकसमोर करत होतो. सो मी परफॉर्मन्स करत होतो महाराजांचं, त्यांच्या स्क्रिप्टनुसारच मी परफॉर्म करत होतो. सो ते प्रसंगागणिक आता आपणसुद्धा बोलताना आपण नॉर्मली बोलतो पण आपण जेव्हा रागवतो ते आपला आवाज वेगळाच असतो. आपण त्याच टोनमध्ये किंवा त्याच पद्धतीने बोलत नाही. सो माझ्यामध्ये महाराजांच्या बाबतीत तसंच झालं असणार की ते त्यांच्या सवंगड्यांबरोबर खेळत असताना उगाच ते कशाला कणखर आवाजात बोलतील किंवा दरारा घेऊन बोलतील ना, ते त्यांच्याशी सॉफ्ट स्पोकनच असतील कदाचित. आणि जेव्हा लढाईच्या वेळेला किंवा शत्रू समोर ते तितकेच कणखर असतील. मराठीमध्ये पहिल्यांदाच प्रभू शिवाजी राजे ॲनिमेटेड फिल्म येते, तर कसा वाटतो तुला उपक्रम, तू काय सांगशील? खूपच छान आहे. सध्या फिल्म्स तर खूप होत आहेत पण ॲनिमेशन फिल्म्स त्या मानाने कमी होतात. आपण इंटरनॅशनल ॲनिमेशन फिल्म्स पाहतो पण आपल्या मातीतलं आपलं दैवत घेऊन किंवा आपले कॅरेक्टर्स घेऊन ॲनिमेशन फिल्म्स करणं ही खूप छान गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण ॲनिमेशन फिल्म्स एन्जॉय करतात वेगवेगळ्या पद्धतीच्या. सो तिथे आपल्या मातीतली कॅरेक्टर्स असतील, आपली माणसं असतील, तर त्यांनासुद्धा त्या तितक्याच छान पद्धतीने लोकं ॲक्सेप्ट करतील आणि एन्जॉय करतील. सो आय थिंक माझ्या मते मी पाहिलेली वन ऑफ द बेस्ट ॲनिमेशन फिल्म आहे. थँक्यू उमेश. थँक्यू. थँक्यू. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा.